आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगूर येथे बेंदूर सण उत्साहात साजरा, शेतकरी वर्ग बैलांना सजवून पूजण्यात मग्न. निपाणी तालुक्यातील मांगूर येथे सालाबाद प्रमाणे बेंदूर सण मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रत्येक शेतकऱ्याने सकाळपासूनच आपल्या बैलांना स्वच्छ धुवून शिंगे रंगून मोठ्या प्रमाणात साज शृंगार करीत असल्याचे चित्र दिवसभरात ठिकठिकाणी दिसून येत होतं. प्रत्येक शेतकऱ्याने सकाळपासूनच आपल्या बैलांना स्वच्छ धुवून शिंगे रंगून मोठ्या प्रमाणात साज शृंगार करीत असल्याचे चित्र दिवसभरात ठिकठिकाणी दिसून येत होतं. याचबरोबर काही हौशी शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना गोड पुरणपोळी खाऊ घातली. बैल हा शेतकरी वर्गाचा कणा आहे. शेतीतील सर्व कामे करण्यासाठी प्रत्येक शेतकरी बैलाचा मोठा उपयोग करतो. त्याच पद्धतीने प्रत्येक वर्षी आपला शेतातील सच्चा साथीदार म्हणजेच बैल. या बैलराजाचा दिवस म्हणजे बेंदूर हा सण आनंदात साजरा करतो. बेंदूर सणादिवशी बैलांना मोठा मान असतो. बैलांची सजावट करून गावातून भव्य दिव्य मिरवणूक काढली जाते. मांगूरमध्येही हा उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महानकर न्यूजसाठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. बेंदूर हा सण आमच्या म्हणजे बैलांचा असून हा आमचं प्रत्येक वर्षी तुम्ही साजरा करता का? प्रत्येक वर्षी साजरा करता. काय काय करता एकूण बैलांना सकाळपासून काय केला? आज सकाळपासून त्यांना धुणं, म्हणजे सकाळपासून आज धुणं केलं, त्यांना कलर केला, शिंग रंगवला, परत गोड नैवेद्य दाखवला, पोळी, पुरणपोळी. या बैलांचा तुम्हाला शेती कामासाठी उपयोग होतो का? भरपूर उपयोग होते. बैल म्हणजे हा माझा कणा आहे. यांच्या जीवावर मी भरपूर, म्हणजे आमचं कुटुंब चालतंय. एकूणच शेतीमध्ये सहकार्य बैलाचं मोठं आहे. अगदी दिनक्रमामध्ये बैल तुमच्या सहकार्य करतो. आणि आम्हाला वर्षभरात दीड लाख दोन लाखाचं उत्पन्न करून देतात बैल आम्हाला. ओके, त्यामुळे प्रत्येक वर्षी तुम्ही हा सण उत्साहानं साजरा करता. आजही आपण सण साजरा केला का? सकाळपासून आणि संध्याकाळी या बैलांचं मिरवणूक आहे. ओके.